फ्रेंड्स, वेलकम टू माय नोबल क्लासेस एंड आई एम मिस सोनू रॉबर्ट पवार टीचिंग यू ऑल टुडे अबाउट न्यूटन्स सेकेंड लॉ ऑफ मोशन. इन द लास्ट वीडियो आई हैव टोल्ड यू अबाउट व्हाट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ यू हैव नॉट सीन माय प्रीवियस वीडियो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स आई हैव गिवन यू ऑल द लिंक. गो ऑन दैट लिंक, क्लिक ऑन इट एंड यू विल गेट माय प्रीवियस वीडियोस. डू शेयर माय वीडियो एंड सब्सक्राइब टू माय चैनल फॉर मोर नोटिफिकेशंस. Now in this video, I am going to talk about Newton's second law of motion. ह्या व्हिडिओमध्ये मी न्यूटन्सचे सेकंड जो नियम आहे, दुसरा जो नियम आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे. Now before starting with Newton's second law of motion, let me tell you one thing. For example, this is an object A. असे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, हा ऑब्जेक्ट A आणि हा ऑब्जेक्ट B. Okay? आता सपोज मी हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टवर असा नेऊन असा आदळला. ओके, असं त्याच्यावर असा मारला तर काय होणार आहे? हा ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या ऑब्जेक्टवर असा नेऊन मारला तर ह्याच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होणार आहे. ओके, अ मुवमेंट इज गोइंग टू हॅपन इन दिस. आणि ही जी मुवमेंट होणार आहे ह्याच्यासाठी कारणीभूत कोण असणार आहे? तर हा ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट ह्याला नेऊन मारल्यानंतर काहीतरी ह्याच्यात मुवमेंट होती. मग ह्या ऑब्जेक्टमध्ये असं काय आहे जे ह्या ऑब्जेक्टची मुवमेंट घडून आणत आहे? तर ती आहे मास आणि वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटी. सो मास का? हा ऑब्जेक्ट जेवढा जड असणार आहे त्याचं जे वजन असणार आहे त्याच्यामध्ये जो मास असणार आहे तो जेवढा जास्त असणार आहे तेवढा हा ऑब्जेक्ट जो आहे तो इझिली ढकलला जाणार आहे किंवा तो त्या ठिकाणावर इझिली हलणार आहे. आणि वेलॉसिटी, वेलॉसिटी म्हणजे काय? त्याची गती किती असणार आहे, त्याचा स्पीड किती असणार आहे. सपोज हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला मी एकदम असं स्लो मोशननी मारते, मग हा ऑब्जेक्ट एवढी इझिली पाठीमागे जाईल का? नाही. हा ऑब्जेक्ट जर मी असं जोरात नेऊन मारलं तर काय होणार? जोरात मारल्यामुळे काय होणार? हा ऑब्जेक्ट असा पटकन पाठीमागे जाईल. सो ह्याला ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणावर हलतो त्यावेळेस त्याला म्हणतात मोमेंटम. काय म्हणतात? मोमेंटम. ओके, सो हे मोमेंटम घडून आणण्यासाठी कुठल्या दोन गोष्टी गरजेच्या असतात? मास आणि वेलॉसिटी. फॉर मोमेंटम टू हॅपन टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज मास अँड वेलॉसिटी. सो सिमिलर थिंग इज गिव्हन इन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. सी, फॉर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन व्हॉट डज द स्टेटमेंट से? द स्टेटमेंट सेज दॅट चेंज इन मोमेंटम मोमेंटम मध्ये जो चेंज होणार आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ व्हॉट? ऑफ मास अँड वेलॉसिटी. अगेन आय रिपीट द स्टेटमेंट, चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. दिस इज सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला. ओके, इफ आय एम कन्सिडरिंग एनी वन ऑब्जेक्ट. ओके, एनी ऑब्जेक्ट इज मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर और कॉजिंग अ मोमेंटम इन दी अदर ऑब्जेक्ट. मग वेलॉसिटीच्या वेळेस आपण वेलॉसिटीबद्दल बोलतो, त्यावेळेस वेलॉसिटी दोन टाईप्सचे असतात. इनिशियल वेलॉसिटी असते यू आणि फायनल वेलॉसिटी असते वी. ओके, मग एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? तर इट विल बी एम यू. आणि फायनल वेलॉसिटी काय असणार आहे? एम वी. मास दोन्ही गोष्टीचा सारखा असणार. ऑब्जेक्ट जो आहे तो बदलत नाही, त्याच्यामुळे मास त्याचा चेंज होणार आहे का? नाही. ओनली व्हॉट इज गोइंग टू चेंज? ओनली द इनिशियल अँड फायनल वेलॉसिटीज. सो इनिशियल वेलॉसिटी एम यू अँड फायनल वेलॉसिटीज एम वी. सो हियर आय से चेंज, और यू कॅन से रेट इन चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ॲज आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. आय वॉन्ट एव्हरी वन टू राईट अ बिकॉज दिस कॅन कॉज दिस विल प्रिपेअर युअर नोट्स. तुमचे नोट्स असेच तयार होतील. जसं जसं मी बोर्डवर लिहित जाते तसं तसं तुम्ही सुद्धा तुमच्या नोट्समध्ये लिहा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू
change in momentum upon time, हा एक फॉर्म्युला है, एक हा त्याची रेट, मोमेंटम ची रेट कशी चेंज होणार आहे, ज्यावेळेस मोमेंटम बदलणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यावेळेस मोमेंटमची जी रेट आहे ती चेंज होणार आहे. आता मोमेंटमच्या रेटमध्ये मी सांगितलं इट इज प्रोडक्ट ऑफ मासेस अँड वेलॉसिटी. ओके, आपल्याकडे दोन वेलॉसिटीज आहेत, एम यू आणि एम व्ही, बरोबर, एम यू आणि एम व्ही. मग हमेशा आपण सुरुवातीला कुठली घेतो, फायनल वेलॉसिटी पहिली घेतो. सो दिस आय विल टेक एज फर्स्ट. सो एम व्ही मायनस एम यू अपॉन टी, एम व्ही मायनस एम यू अपॉन टी, हमेशा फायनलमधून इनिशियल सब्रॅक्ट करायचे असते. सो ना एम एम जो आहे ते कॉमन आहे, सारखं दिसतंय. सो आपण त्याला एका बाजूला काढून घेऊ. एम काढला एका बाजूला, आत उरलं काय फक्त, इथं एम बाहेर निघाला, आत काय उरतंय फक्त व्ही मायनस साईन ॲज इट इज, करेक्ट. एम ऑलरेडी बाहेर काढला आहे, आत काय उरलं फक्त यू अपॉन टी. इथपर्यंत समजलं नाव सी. आता आपल्याला माहिती आहे व्ही मायनस यू अपॉन टी काय असतं, काय असतं ठीक. अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे वेलॉसिटी, स्पीड, ॲक्सलरेशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, आता आठवतं आहे का? त्याच्यामध्ये मी व्ही मायनस यूची, व्ही मायनस यू अपॉन टीची व्हॅल्यू सांगितली होती. काय असती? इट इज नथिंग बट ॲक्सलरेशन. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट ॲक्सलरेशन. सो ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे? ॲक्सलरेशन. सो एम आणि ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? So here it will be F is equal to ma, force is equal to m into a. This is Newton's second law of motion, in which it says that mass and acceleration are product, whereas F is at one side, or you can say force is directly proportional to the product of mass and acceleration. Okay, समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा. डू लाईक माय व्हिडिओ अँड प्लीज शेअर इट विथ मॅक्सिमम स्टुडंट्स. थँक्यू.